शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीच लागणार आहे। विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत अशी माहिती आता समोर येते आहे। शिवाय ही परीक्षा कमी मार्कांची असणार आहे। विद्यार्थ्यांना घराबाहेर परीक्षा केंद्रावरती जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही सगळी माहिती दिली आहे। परीक्षा कशा पद्धतीने कोणत्या सोप्या पद्धतीने घ्यायच्या याबाबत समिती बुधवारी प्रस्ताव सादर करणार आहे। की आज परीक्षा जाहीर केली आणि उद्या परीक्षा आम्ही घेतली असं होणार नाही। हा पूर्ण सप्टेंबर महिना हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी दिला जाईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या परीक्षा घ्यायला सुरुवात होईल आणि याचे रिझल्ट काही विद्यापीठ 31 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करतील आणि काही विद्यापीठं 10 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करतील। त्याच्यामुळे ही देखील चर्चा आज आमच्या बैठकीमध्ये झाली। परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या वातावरणामध्ये घेण्याचा नक्की आमचा प्रयत्न राहील। दुसरी महत्त्वाची गोष्ट की परीक्षा ही कमी मार्काची असेल म्हणजे विद्यार्थ्यांवर ते बर्डन येणार नाही। विद्यार्थ्यांना देखील मला विनंती करायची आहे की चांगल्या पद्धतीचा पुढच्या महिनाभरामध्ये अभ्यास करून जो फॉर्म्युला जो फॉर्मॅट जी परीक्षेची पद्धत युनिव्हर्सिटी आपल्याला सांगेल, कारण युनिव्हर्सिटी शेवटी एक्झाम घेणार आहे, तर त्या एक्झामच्या बाबतीमध्ये सकारात्मक राहून विद्यार्थ्यांनी देखील पुढे आलं पाहिजे, कारण शेवटी हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे।